18 जुलैला आमचा मंगळवारी ठीक 6 वाजल्यापासून इंस्टॉलेशन सेरेमनी आपल्या बांदा रोटरी क्लबची आहे। गेल्या वर्षी आमच्या रोटरी क्लबची सन्माननीय चार्टर प्रेसिडेंट मंदारजी कल्याणकर साहेब, चार्टर सेक्रेटरी आमचे फिरोजजी खान साहेब आणि चार्टर आमचे खजिनदार नरसिंह खानेकर यांच्या अधिपत्याखाली आमचा क्लब चालू झाल्यानंतर हे आमचे 3 चार्टर प्रेसिडेंट होते, सेक्रेटरी होते आणि आपले खजिनदार होते आणि तिथनं आमच्या कार्याला सुरुवात झाली। गेल्या वर्षी पण असाच, मी पण आला होता, तुम्हाला निमंत्रण होतं, गेल्या वर्षी पण असाच इन्स्टॉलेशनचा चांगला कार्यक्रम झाला आणि यंदा 18 जुलैला तो मंगळवारी 6 वाजता स्वामी समर्थ हॉल इथे ठेवलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमाला आमचे जे DJ आहेत नासिरभाई बोरसटवाला हे येणार आहेत आणि त्याबरोबर ह्या कार्यक्रमाला आपण निमंत्रित म्हणून इतर जे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे क्लब आहेत, मग सावंतवाडी असेल, मालवण असेल, कुडा असेल, घडामागची इतर जिल्ह्यातले जे आपले क्लब आहेत त्या सगळ्यांना इन्व्हाइट केलेलं आहे। आणि गेल्या वर्षी मला सांगायला आनंद होतो की गेल्या वर्षी 1 वर्षात आम्ही आपण नवीनच असून सुद्धा उत्तुंग मंदारभाईंच्या आणि सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्या मंदारभाईंच्या अध्यक्षतेखाली आम्ही चांगल्यात चांगलं काम केलं, ज्याची दखल आपल्या जुन्या DG घेतली, आपल्या जिल्ह्यातल्या सगळ्या रोटरीयांनी, रोटरी पदाधिकाऱ्यांनी घेतली आणि वेळोवेळी आपला सत्कार पण झाला। त्याचबरोबर रोटट्रॅक म्हणून जो आपला आमच्या अधिपत्याखाली दुसरा रोटट्रॅक इथं स्थापन झाला, त्यांनी पण उत्कृष्ट असं काम केलं आणि मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली रोटट्रॅक चालतो आणि त्यांची पण दखल यंदा रोटट्रॅकचे जे प्रेसिडेंट आहेत, त्यांचे DJ आहेत, त्यांनी त्यांना सन्मान देऊन त्यांची पण त्यांनी प्रशस्ती त्यांना पत्रक देऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। आणि आम्ही रोटट्रॅक आणि रोटरी क्लब एकत्र इथं काम करतो। मंदारभाईंनी सांगितल्याप्रमाणे 40 प्रोग्रॅम आम्ही गेल्या वर्षी 1 वर्षात केले, त्याच्यात मग शैक्षणिक असेल, आरोग्य असेल, त्याच्यात इतर गरजूंना काय ते द्यायचं असेल, म्हणजे तो चष्मा वाटप असेल, आरोग्याचं शिबिर तर आपण आमचे असलेले आयुष हॉस्पिटल आणि आम्ही आणि मोपाचं एक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने चांगलं केलं, त्यात बांद्यात जवळजवळ 190 पेशंटने लाभ घेतला, नेतरडाहरक्या खेडेगावात 325 पेशंटने लाभ घेतला, आमच्या इन्सुलीला 175 जणांनी लाभ घेतला आणि आमचं हे दखल घेऊन इतर खेडेपाडे गावात लोकांनी त्याचा लाभ घेतला। आणि फक्त बांदा किंवा आपल्या ह्याच्यापुरती मर्यादित नसून गोव्यातले पेशंटसुद्धा इथं आमच्याकडे इथं आले, त्याच्यात छत्री वाटप म्हणाल, त्याच्यानंतर सायकल वाटप किंवा गरजूंना कोणाचं घराला प्रॉब्लेम झाला, पुरा दे झाला, त्यांना कोणाला धान्य वाटप किंवा TB सारखे पेशंट जे आहेत त्यांना, 6 पेशंटना आम्ही गेली वर्षाचं 6 वर्ष त्यांना काय लागेल तो त्यांचं जो खाद्य असेल TB ह्याच्यासाठी ते आम्ही देतो। आणि प्रत्येक गोष्टी जिथं वया वाटप असतील किंवा आपल्या नाबर स्कूल किंवा इतर ह्याला आर्थिक मदत केली, असे 40 निर्णय आम्ही प्रकारचे चांगले प्रोग्राम केले आणि ते सगळे यशस्वी झाले आणि चांगल्या सहकार्याने ते सगळ्यांच्या सहकार्याने झाले। आता मी जरी अध्यक्ष असलो तरी सगळे एका अध्यक्ष हे त्या ह्याच्यापुरती मर्यादित असतं, कोणीतरी चालवायला कोणतरी पाहिजे म्हणून हे ते, पण सगळ्यांचं काम सेम आणि सगळ्यांचा अधिकारही सेम आणि सर्वांच्या सहकार्यानं आणि तो कार्यक्रम होतो। आता इथं आम्ही जे आमचे हे आहेत ते तिथं कुठलाही राजकीय हे नाही, इथं राजकीय पक्षाचा लवलेश हे नाही, सगळेच सर्वपक्षीय आम्ही एकत्र ज्या चांगलं काम करण्याच्या हेतून हे आलेलो आहोत आणि त्याच्यात आपण हे काम करतो आणि त्याच्यात कुठलीही बाकीच्यांची मदत न घेता म्हणजे आमच्याच खिशात प्रत्येकाने रोटरी क्लबने आपल्या रोटरीयन असेल तो आपल्या खिशात हात घालून तिथं मदत गोळा करतो आणि त्यांचे मग आम्ही त्या ह्यानी खर्च करतो। आमच्या रोटरीमध्ये परत एक हे आहे, आपण जर कुठलाही प्रोजेक्ट केला आणि त्या प्रोजेक्टसाठी आम्ही ठराविक निधी गोळा केला मग त्याला आपले कणकवली क्लब असेल, सावंतवाडी क्लब असेल किंवा कोल्हापूरचं असेल, ते आम्हाला वर मदत देऊन एखादा चांगला आम्ही प्रोजेक्ट करू शकतो। ते मंदारभाईंच्या आमच्या डोक्यात ती आयडिया 1-2 आहेत, त्याच्याप्रमाणे आम्ही तो प्रयत्न करणार आहोत। त्याचप्रमाणे इतर जी कोण गरजू असतील किंवा अचानक कोणाला जरी तातडीची मदत लागली असेल ते पण आम्ही ताबडतोब 1-2 जणांनी जरी निर्णय तो घेतला तरी पटकन सगळ्याला ते सगळे मान्यता देऊन त्याला तो आम्ही ते यश करतो आणि त्या ताबडतोब त्या गरजूला मदत करतो। आणि हेवी आपण समाजात काम करत असतो पण एकत्र येऊन असं काम केल्यानंतर प्रत्येकाच्या गरजा, निर्णयाच्या गरजा ज्याला त्याला माहीत असतात ते एकत्र येऊन इथं मांडून ते आपण काम करतो। मी आपल्याला विनंती करतो की 18 तारखेला आपण तिथं यावं आणि आपल्या स्तरावर सुद्धा जर आम्हाला कुठला एक प्रोजेक्ट करायचा असेल किंवा काय करायचं आहे, तुमच्या
आयडी येतं तुम्ही आम्हाला काहीतरी हे सुचवावं किंवा एखादं गरजू पण असेल किंवा खरीच कुठं काय शैक्षणिक हे असेल तर आपण तुम्ही ती सुचवावी आमच्याकडनं आम्हाला जशी होईल तसं आपण आमच्या नेहमी प्रयत्नपर्यंत करू.